नमस्कार केदार आयुर्वेदिक आणि पाईल्स क्लिनिक ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अनेक वेळा काही रुग्णांना आयुर्वेदिक औषधे किंवा कोणतीही औषधे मूळ व्याधीसाठी घेत असताना बरे वाटत नाही किंवा काहींना औषधे घेत आहेत तिथपर्यंत बरे वाटते पण पुन्हा त्रास सुरू होतो असे का तर ह्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे तर चला तर मग काय आहे आजचा विषय ते जाणून घेऊया अनेक रुग्णांना मूळ व्याध फिशर फिश्चूला झाला असताना काय खावे हे माहीत नसते त्यांच्यासमोर हा प्रश्न असतो की काय आपण खावे तर आज आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काय काय खावे हे तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला तुमचा मूळ व्याध शंभर टक्के बरा करायचा असेल तर त्यासाठी जर पन्नास टक्के औषधी असतील तर पन्नास टक्के आहारसुद्धा आहे तर ह्याच आहाराबद्दल आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला तर मग बघूया की मूळ व्यात फिशर फिशूला झाला असताना काय काय खावे तर सर्वप्रथम आहे जुन्या साडीचा भात ह्यालाच हातसडीचा तांदूळ असेही म्हणतात आजकाल बाजारामध्ये पॉलिश तांदूळ खूप मिळतो तो चवीला चांगला असतो किंवा दिसायलाही सुंदर असतो पण त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम घडतो बाजारातला पॉलिश तांदूळ हा पचायला अतिशय जड असतो पण जुन्या साळीचा भात हा पचायला अतिशय हलका असतो त्यामुळे अदमान म्हणजेच पोट फुगणे मलावस्थंभ यासारख्या आजारांवर त्याचा नक्की उपयोग होतो त्यामुळे ज्यांना पाइल्स फिशर फिस्चुला याचा त्रास आहे त्यांनी आहारामध्ये जुन्या साळीच्या भाताचा उपयोग करावा पुढचं आहे कुळीत हे धान्य कुळथाची पिठी कुळथाची आमटी हे प्रत्येकाच्या घरात बनतेच हे कुळीत हे अतिशय बहुगुणधर्मीय असे धान्य आहे कुळथामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजमुळे तुमचं अन्नपचन हे खूप चांगलं होतं त्यामुळे तुम्हाला मूळ व्याधीत त्याचा उपयोग होतो पडवळ पडवळाची भाजी काही काही ही काही लोकांना आवडते तर काहींना आवडत नाही पण ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे त्यांनी पडवळ हे नक्की खावे कारण पडवळमुळे आपल्याला जो मूळ व्याधीचा त्रास असतो जो अन्नपचन नीट न होणे पोट साफ न होणे असा हा जो त्रास आहे त्याच्यात त्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे आहारात जास्तीत जास्त लसूणचा वापर करावा तसं जेवणात प्रत्येक भाजीत लसूणे असतेच पण त्याचा जर आपण जास्त प्रमाणात वापर केला तर आपला अग्निमांद्य दूर होतो गोडा सुरण किंवा सुरण ह्या तर पाईल्सच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे किंवा ज्यांचा मूळ व्याध नुकताच सुरू झालेला आहे त्यांनी त्या आहारात जास्तीत जास्त सुरणाचा वापर करावा या सुरणाच्या सेवनाने तुमच्या पाइल्समध्ये तुम्हाला नक्की फरक पडेल कवट याचा देखील आहारात आपण वापर करू शकतो लोणी प्रत्येकाच्या घरी लोणी हे बनतंच लोणीमध्ये स्निग्ध आणि शीत गुणधर्म आहे त्यामुळे ज्यांना मुळव्यात म्हणजेच ब्लिडिंग पायल्सचा त्रास होतो त्यांनी लोण्याचे सेवन करावे त्यासाठी एक टीस्पून नागकेशर चूर्ण एक चमचा लोणी आणि थोडीशी खडीसाखर असं चाटण बनवावे आणि त्याचे दिवसातनं चार ते पाच वेळा सतत चाटण करावे यामुळे तुमचा कितीही ब्लिडिंग टाईल्स असला किंवा कितीही तुम्हाला ब्लिडिंग होत असलं तर ते लगेच थांबतं आवळे आवळे हे तर प्रत्येकालाच माहिती आहे की किती उपयोगी आहे त्याच्या रसायन कर्मामुळे ते प्रत्येक आजारावर उपयोगी होतं त्यामुळे ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे त्यांनी आवळ्याचा सेवन करावे दूध तूप या यांचाही आहारात जास्तीत जास्त वापर करावा कारण यात असलेल्या स्निग्ध गुणधर्मामुळे आपल्या इंटेस्टाईनला एक प्रकारचा जो ड्रायनेस असतो तो निघून जातो त्यामुळे ज्यांना कडक संडासाची सवय आहे त्यांना संडास करताना त्रास होतो त्यांनी दुधाचा आणि तुपाचा वापर करावा कडक संडास होत असेल तर ते, ते त्या रुग्णांनी एक चमचा तूप हे रोज सकाळी पोटी सेवन करावे जेणेकरून त्यांचा हा त्रास नक्की कमी होईल कोकम आलूबुखार कांदा यांचाही स सर... आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करावा गाई म्हशीचे ताक ताक हे आपल्या मूळ व्याधीसाठी नक्की उपयुक्त आहे ज्यांना अन्नाचे पचन नीट न होणे अधमान म्हणजे पोट फुगल्यासारखे वाटणे सतत ढेकर येणे यासारखे आजार असतील तर त्यांनी जेवणाच्या आधी ताकाचे सेवन करावे पण त्या ताकामध्ये थोडेसे सैंधव मीठ आणि थोडंसं हिंग टाकून त्याचा वापर करावा घरात प्रत्येकाच्या घरी ज्वारी बाजरी नाचणी यांची भाकर बनते पण ज्वारीची भाकरी ही मूळव्याधींच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे साखर तोंडली शेपू घोळ तांदूळजा यासारख्या भाज्यांचाही मूळव्याधीच्या रुग्णांनी वापर करावा धणे तर ज्यांना संडासाच्या जागी आग होणे जळजळ होणे यासारखा त्रास असेल तर त्यांनी धण्याच्या पाण्याचा वापर करावा तर त्यासाठी एक ते दोन चमचे एवढे धणे एक ग्लास गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावे आणि सकाळी ते पाणी गाळून त्याचे अंशेपोटी सेवन करावे ह्यांनी जर तुम्हाला संडासाच्या जागी आग जळजळ होत असेल तर त्याच्यात नक्की उपयोग होतो मूग हे आपले उकडलेले जे मूग आहेत त्यांचा आपण आहारात वापर करू शकतो मुळा अळू यांचा देखील आपण आहारात वापर करू शकतो अळूची भाजी किंवा अळूची आमटी आपण खाऊ शकतो पण अळूवडी ही अपत्यकारक आहे त्यामुळे मूळ मुण व्याध असणाऱ्या रुग्णाने अळूवडीही खाऊ नये याचबरोबर आम्ही तुम्हाला अवगाह श्वेत आणि धूप घेणे याबद्दल सांगणार आहोत तर टॉयलेट केल्यानंतर जर तुम्ही अवगाह स्वेत म्हणजेच गरम पाण्याचा जर शेक घेतलात तर तुम्हाला मूळ व्याधीच्या ठिकाणी असलेला ठणका किंवा वेदना यात नक्की फरक पडेल तसेच त्यानंतर जर धूप घेतलीत तर तिकडे आलेले सूज यामध्येही उपयोग येईल ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मूळ व्याध बरा होण्यासाठी काय काय खावे याबद्दल माहिती दिली पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय खाऊ नये याबद्दल माहिती देणार आहोत तर आयुर्वेदिक टिप्ससाठी केदारवाई आयुर्वेदिक आणि पायल्स क्लिनिक या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू